1 कोटीच्या अपहार प्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या 9 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव मार्केट यार्ड, तासगाव हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या 5 शाखांत तब्बल 1,62,67,835 रुपयांचा अपहार झाल्याबाबत जिल्हा बँकेच्या वतीनं संबंधित 9 कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या निमणी शाखेत व्याज आणि शासकीय अनुदान खात्यातील 8,32,900 रुपये, शाखेतील कर्मचारी प्रमोद सुरेश कुंभार राहणार सांगलीवाडी आणि शाखाधिकारी विजय तुकाराम यादव राहणार पलूस या दोघांनी संगनमताने अपहार केला आहे. प्रमोद कुंभार यांनी वैयक्तिक 8,12,400 रुपयांचा आणि शाखाधिकारी यादव यांच्या संगनमताने 20,500 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे. सिद्धेवाडी शाखेत अविनाश दिलीप पाटील राहणार अंजनी, विनायक शंकर सूर्यवंशी राहणार नागेवाडी, सुरेश वसंतराव कोळी राहणार मांजर्डे या 3 कर्मचाऱ्यांनी 40,86,568 रुपयांची रक्कम शाखेतील 6 खातेधारकांच्या खात्यावर परस्पर संमतीविना वर्ग करून अपहार केला आहे आणि या प्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतून कर्मचारी संजय कुमार पाटील राहणार शिरगाव यांनी शासकीय अनुदानाची रक्कम 6 खातेदारांच्या वैयक्तिक खात्यावर परस्पर वर्ग करून 64,58,068 रुपयांचा अपहार केला आहे आणि या प्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.